गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात अगदी शुल्लक किरकोळ वादातून चक्क जीवघेणा हल्ला करत खुणासारख्या घटना पाहता पोलीस आयुक्तांसह सर्वच पोलीस प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे. याचाच एक भाग म्हणून सातपूर पोलीस ठाण्यात खबरदारीचा उपाय म्हणून कुणाचीच गैर करू नका, प्रत्येक घटनेवर बारीक लक्ष ठेवा. नागरिकांच्या हितरक्षणासाठी आता पोलीसच, भाई गुंडावर कडक कारवाई बाकी काहीच नाही, अशा सूचनेचा आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी आपल्या पोलीस पथकाला दिला. दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण जर काळजी घेतली तर जनतेचं रक्षण करण्यासाठी आपण प्रत्येकानं आता रस्त्यावर रात्री घरात उतरायला पाहिजे. गुन्हेगारी वाढली की गुन्हेगारी पूर्णपणे थांबवण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचं आहे. स्वतः माननीय पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरतात, वरिष्ठ अधिकारी असतात आणि आपल्या बेसवर ते अटक आहे. आपण चांगलं काम करू तर सगळं आमच्या नामन राहील प्रत्येक शहरामध्ये. तर सगळ्यांना आता ही जी मोहीम आहे, आपण विशेष मोहीम आपल्याला ही गुन्हेगारी रोखण्यासाठी, विशेषतः शरीराविरुद्ध गुन्हे रोखण्यासाठी आता सगळ्यांनी सज्ज राहायचं आहे. गुन्हेगारांना जागेवरच आपण घरा शिकवायचं आहे. आपण प्रत्येक गुन्हे कोणतरी वर असतो, एखादी भाई असतो, मोठा दादा आपा नाना दादा नाना किंवा एखादे राष्ट्रीय, या वयामध्ये किंवा ह्या पिरियडमध्ये आगामी इलेक्शन आहे, जे 23-24 करतात त्यांना ते मला 17 वर्षे नोकर करतात. 700 लोकांमध्ये मोठमोठे पाहिजे सगळं, किंवा अजून 27-27 किंवा 37 वाले असतील 34-2 वर्ष यांना जास्त मोठं सांग करतो म्हणजे भाई म्हणतात तुम्ही. अशा कोणत्या नोकऱ्या खूप झालेल्या आहेत. म्हणून आता हा जो माहोल आहे आगामी राष्ट्रीय गोष्टीच्या ह्याच्याने सगळ्या सगळे झालेले आहेत. यंग जनरेशन त्यांना कुठेतरी काहीतरी त्यांना कायमचं सोर्स मिळेल, महिन्याला महिना पैसे चालू राहील, कुठं हॉटेलमध्ये जेवण फुकट असेल, दारू फुकट असेल, ही त्यांची सध्याची टेक्निक आहे. भाईगिरी गुंडागिरी समूह नष्ट करून टाकायचे. पोलीस पथकाला सूचना दिल्यानंतर काही वेळातच सातपूर पोलिसांचा मोर्चा सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्रबुद्ध नगरमध्ये दाखल झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर, पोलीस उपनिरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक श्याम जाधव आदी पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच महिला पोलीस पथकाने काल सातपूर शहरातील प्रबुद्ध नगर परिसरातील रेकॉर्डवरील अनेक गुन्हेगारांची तपासणी करून आपापसातील वाद असणाऱ्या अनेक कुटुंबियांना समज देत अनेक धूम स्टाईल दुचाकीधारकांची तसेच कागदपत्रांची पाहणी, नंबर प्लेट नसलेल्या वाहनधारकांची तपासणी, ठिकठिकाणी टोळक्याने बसलेल्या टवाळखोरांची धुलाई करून अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची धरपकड करीत त्यांना ताब्यात घेत सातपूर पोलिसांनी संपूर्ण प्रबुद्ध नगर परिसर पिंजून काढला. पोलिसांचीही अचानक धडक कारवाई बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर शिवाजीनगर गुंठेवारी परिसरातही टवाळखोरांची धुलाई करत अनेक टवाळखोरांना ताब्यात घेतले. श्रमिकनगर येथील रेणुका माता उद्यानातही अचानक पोलीस दाखल होताच अनेक टवाळखोरांनी मात्र उद्यानातून पळ काढला. उद्यानात उपस्थित अनेक महिला व नागरिकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण तसेच पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर यांनी नागरिकांना विश्वासात घेत फिरताना दागिने घालू नका, आपल्या परिसरात आजूबाजूला किरकोळ वाद झाला तरी त्वरित पोलिसांना कळवा अशा विविध सूचना करीत घाबरू नका. पोलीस तुमच्या रक्षणासाठीच असतात, पण तुम्हीही सहकार्य करणे गरजेचे आहे असा विश्वास निर्माण केला. या ठिकाणी काही टवाळखोर येतात, काही मस्ती करतात, काही दारू पितात, असा काही प्रकार आहे का? आम्हाला मागे आम्हाला समजलं होतं की या ठिकाणी काहीतरी टवाळखोर पोर येतात, कोणालाही घाबरायचं काम नाही. नसेल पोलिसांचा नंबर माहिती फक्त 112 कळवा, म्हणजे 100 नंबर आपण कळवायचं पाहिजे, आता 112 नंबर आहे, ताबडतोब तुम्हाला मदत भेटेल. शहरातील किरकोळ कारणातून घडणाऱ्या खुणासारख्या भयानक घटना पाहता सदरक्षण नायक हलनिग्र नायक या ब्रीद वाक्यानुसार सातपूर पोलिसांच्या वतीनं काल सातपूर परिसरात राबवलेल्या या धडक कारवाई मोहिमेचं अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. तर सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांचं कौतुकही व्यक्त होत आहे. यांच्यासाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.